हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस फीडमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण. आपण घरामध्ये लिफ्ट बघतो तर आमच्या सोयामध्ये सुद्धा एका घरामध्ये लिफ्ट आहे. आणि मी यांना म्हणायची की लिफ्ट कशी बसवली असेल त्यांनी, पण ती खूप अशी जशी नॉर्मल कशी लिफ्ट असते बिल्डिंगला तशी होती. आणि होम लिफ्ट वेगळा असायला पाहिजे. म्हणजे असं होती की ते आपण लोखंडाचे दरवाजे किंवा असं बघतोय तर तशा नको. तर तशीच एक होम लिफ्ट बघायला आम्ही चाललो. कारण ती मला खूप क्युरियोसिटी होती त्या गोष्टीची, कारण एका घरामध्ये मी ती बघितली. टोटली आपला इन्फॉर्मेशनल व्हिडिओ असणार आहे आज, जो की होम लिफ्ट बद्दल असणार, एक नवीन माहिती असणार आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आम्ही निघतो आहोत आणि कुठे जाणार आहोत किंवा तो ऍड्रेस काय आहे याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. चला मग आमच्यासोबत. निभव होम लिफ्ट जी आहे तर त्याच्यासोबत उभे होतो. तुम्ही बघताय किती कॉम्पॅक्ट आहे आणि सिम्पल वाटते आपल्याला एकदम आपल्या घरासाठी. आणि याच्याबद्दलचे काही प्रश्न जे माझ्या मनात आहेत आणि तुमच्या मनात देखील असतील तर ते आपण सरांना विचारणार. तर सर, मग निभव होम लिफ्ट बद्दल तुम्ही काय सांगाल? निभव एक मात्र इंडियाची कंपनी आहे अंडर मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह, विच इज द सेफेस्ट अँड ओनली सर्टिफाइड होम एलिव्हेटर कंपनी इन इंडिया. ओके, तर मग हे एअर ड्रेव्हन टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये, मग त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे दुसरी जी लिफ्ट असतात त्या लिफ्ट आणि ह्या लिफ्ट मध्ये फरक काय असतो? सिम्पल आहे. एअर ड्रेव्हन टेक्नॉलॉजी व्हॅक्युम बेस्ड असते आणि रेग्युलर जी कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजी असते त्याच्यात मेकॅनिझम असतात. ओके, तेच सर्वात महत्वाचं डिफरन्स आहे. ओके, म्हणजे जास्त गुंतागुंत नाही याच्यामध्ये, अगदी सिम्पल. एकदम सिम्पल आणि एकदम सेफ. येस, मग सेफ्टीच्या बाबतीतले यामधले काय असतं? म्हणजे दुसरी जी आपण ही बघतो लिफ्ट तर त्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी असतात इन्क्लूड केलेल्या असतात आणि ही तर आपण घरासाठी वापरणार, तर याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स काय आहेत? एक मात्र सर्टिफाईड, जे मी तुम्हाला आधी म्हणालो, सर्टिफाईड होम एलिव्हेटर कंपनी आहे. त्याच्यात आपले स्टँडर्ड जे आपण मेंटेन करतो त्या हिशोबाने आपली लिफ्ट मध्ये 5 लेअर्स ऑफ सेफ्टी इन्क्लुडेड आहे. मग ग्लास वगैरे, कारण लहान मुलं पण घरी असतात, ते जोरात काहीतरी मारतील किंवा मग बाकी सगळे हे जे बनलेलं आहे ते कशापासून वगैरे आहे बनलेलं? सिम्पल, कारण हे होम लिफ्ट आहे आणि आम्हाला हे सेफ्टी आमच्या कॉन्सेप्ट मध्ये सर्वात हायेस्ट पॉइंट वर असते. कारण हे लिफ्ट सेफ असेल तर घरासाठी सेफ असणार, म्हणजे हे पॅसेंजर साठी सेफ असणार. सो सिम्पल, आम्ही एल्डरली पीपल आणि चाइल्ड सेफ ही एलिव्हेटरला आपण म्हणू शकता. ओके, कारण सिम्पल थिंग, दिस इज हे पॉलिकार्बोनेट मटेरियल आहे. इट इज 250 टाइम्स स्ट्रॉंगर दॅन ग्लास. बरोबर, आणि ह्याच्यावर तुम्हाला जाणीव येईल की पॉलिकार्बोनेटने सेफ्टी स्टँडर्ड्स आम्ही पण ग्लास येऊ शकतो यूज करू शकलो असतो. पण एक सेफ्टीच्या अँगलने जेव्हा तुम्हाला पाहिजे, तर जे कन्स्ट्रक्शन ऑफ आवर एलिव्हेटर जेव्हा प्लॅनिंग झालेली, तर पॉलिकार्बोनेट वॉज शॉर्टलिस्टेड. ओके, अँड द स्ट्रक्चर इज मेड ऑफ गॅल्वनाइज्ड स्टील, विच इज आपलं अँटी कोरोसिव्ह मेटल. सिटीज लाईक मुंबई, आपली चेन्नई, जे कोस्टल साईडला असतात त्यांना तिथे ह्युमिडिटीमुळे मेटल रस्टिंग कोरोजन होऊ शकतं. तर सिम्पल आहे, आम्हाला हे सर्व म्हणजे गोष्टीची जाणीव सेफ्टीच्या बाबतीमध्ये, कारण कोरोजन झालं तर अजून प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण ही गोष्ट काही सोफा सेट आणि पडदे नाही, 8-9 वर्षात बदलणार, हे 25-30 वर्षाची गोष्ट आहे. तर इन केस रस्टिंगचं इन्फेक्शन चालू झालं तर हा स्ट्रक्चर धोकादायक होऊ शकतो. करेक्ट, तर म्हणून आम्ही ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू च्या हिशोबाने ह्याच्यात गॅल्वनाइज्ड स्टील स्ट्रक्चर मध्ये युज केले आणि सर्टन सेक्शन ऑफ द लिफ्ट आपण अल्युमिनियम मध्ये युज केले, कारण ह्याला आपण लाईट वेट आणि सर्वात स्ट्रॉंगेस्ट कसं बनवू शकतो कॉम्बिनेशन मध्ये, हे आपण म्हणजे सेफ्टीचे सगळे फीचर्स किंवा जे रूल्स आहेत ते फॉलो केलेले. म्हणजे घरी आपण युज करण्यासाठी याचा म्हणजे काहीच असा इश्यू नाही, कारण आपण जास्त करून हे कुणासाठी युज करणार आहोत? जे आपले वयस्कर माणसं आहेत किंवा जे लहान मुलं आहेत ज्यांना म्हणजे एक स्टेअरकेस चढण्याला सुद्धा प्रॉब्लेम, कारण आता इतके प्रॉब्लेम्स आहेत, पाठीचा प्रॉब्लेम, मणक्याचा प्रॉब्लेम, त्यामुळे चढणं स्टेअरकेस उतरणं हा प्रॉब्लेम खूप येतो. मॅडम तुम्हाला सांगू, हे फक्त वयस्कर आणि लहान पोरांसाठी नाही, कोण काही समजा गरोदर बाई असते, बरोबर, ज्यांचं समजा किंवा एक पॅसेंजर ज्यांचा किंवा क्लायंट त्यांचं जस्ट एक इमिजिएटली सर्जरी झाली असेल, मेबी ऑफ स्टमक किंवा नीच, त्यांना वाकण्यामध्ये चालण्यामध्ये त्रास होऊ शकतो. आता तर ते खूप जास्त आहेत, प्रत्येक गोष्टीला सर्जरी होते. तर ह्यासाठी आपण नाही सिम्पल वे आहे, वन सोल्युशन फॉर ऑल. करेक्ट, दॅट्स वाय आपण इंडियातले सर्वात सेफ अँड सिम्पल सोल्युशन
आहे, कारण मी पण जेव्हा व्हिडिओ मध्ये बघितलं ना, मला पण थोडस क्युरियोसिटी वाटली की नेमकं काय आहे, कारण आपण अशा लिफ्ट बघितलेल्या ज्या बिल्डिंग मध्ये, म्हटलं ह्या लिफ्ट बद्दल थोडस बघूयात. कारण बघा मॅडम, जेवढी आपली घरं आहेत मुंबईमध्ये ते ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड आहेत, बरोबर, आणि त्याच्यात लिफ्ट असा कॉन्सेप्ट जेव्हा त्यांनी प्लॅनिंग मध्ये असं काही नव्हतंच, बरोबर. आता जेव्हा जेव्हा पुढे आपण जातोय तर लिफ्टची गरज जाणीव येते, न्यू टेक्नॉलॉजीच्या नुसार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच इन्क्लूड करण्यासारख्या. आणि त्यासाठी आपल्याला जेव्हा कन्स्ट्रक्शन आपण करतो लिफ्टचा, एक कन्व्हेन्शनल लिफ्ट साठी तुम्हाला शाफ्ट लागतं, बरोबर, हो, पीट लागतं जे आपल्याला लिफ्ट साठी, आणि मशीन रूम लागतं. ह्या लिफ्टला तुम्ही पाहणार तर हे सेल्फ सपोर्टेड स्ट्रक्चर आहे. ओके, शाफ्ट, कार, मशीन ऍज अ सिंगल अप्लायन्स तुम्हाला दिसून येईल. ओके, तर इन केस तुमचं घर ऑलरेडी बनलंय 25-30 वर्ष 40 वर्ष, त्याला सिम्पल जेव्हा आपण प्लॅनिंग करू तर सिम्पल ज्या सेक्शनला आपल्याला लिफ्ट लागू शकतो किंवा कम्पॅटेबल आहे त्या एरियामध्ये, 3.3 फीटची जागा किंवा 1 मीटरचं तुम्ही डायमीटर आम्हाला दिलात आणि आपण फ्लोर्स कनेक्ट करू शकतो. ओके, म्हणजे तुम्हाला वेगळी अशी जागा करायची गरज नाही, शिफ्ट किंवा ते पीटची आवश्यकता नाही किंवा कुठून काहीतरी, फक्त डिरेक्टली तुम्हाला एवढीच जागा लागणार एका कोपऱ्यामध्ये असेल तरी बास आहे. ऍब्सोल्युट, हे जसं आपल्या घरातलं एक सुंदर फर्निचर सारखं आपण हे प्लेस करू शकतो. ओके, याच्यामध्ये कलर वगैरे सगळं अवेलेबल आहे की एकच कलर असं नाही की वेगवेगळे कलर आपण याच्यामध्ये बघू शकतो, कारण लेडीचं असं असतं एक नाही, याच्यामध्ये 3-4 कलर दाखवा. हे तुम्ही अगदी महत्वाचा प्रश्न बोलला, कारण लेडीजची चॉईस, सेफ्टी आणि एस्थेटिक्स खूप महत्व, त्यांना त्यांची जाणीव जास्त असते पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये. तर आपल्याकडे 14 कलर्स ऑप्शन आहे जे तुम्ही शॉप मध्ये चॉईस करू शकता तुमच्या इंटिरियरच्या हिशोबाने. मगाशी जसं तुम्ही बघितलं, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती समजली असेल, पण माझ्या डोक्यात अजून प्रश्न आहेत, ते मी डेव्हिड सरांना विचारणार आहे. तर मगाशी आपण काय म्हटलं की याच्यामध्ये आपण स्टँडिंग माणसं तरी जाऊ शकतो जे चालता फिरतात, पण समजा जे व्हील चेअर वरती असेल त्यांच्यासाठी तर जास्त उपयोगाचं आहे, दुसऱ्या फ्लोअर वरती जाणं हे प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. मग आता ही जागा कशी एखाद्या एक दोन माणसाला उभवण्यासाठी, म्हणजे उभे करून ते जाऊ शकतात, कम्पॅटेबल आहे, पण व्हील चेअर कशी जाईल, याच्यामध्ये काही मॉडेल्स वगैरे आहेत का? सिम्पल, 1 मीटरचा डायमीटरचा जो मॉडेल आहे त्याच्यात 2 पीपल आरामात ट्रॅव्हल करू शकतात, बरोबर. पण व्हीलचेअर कम्पॅटेबल साठी आमचं दुसरं मॉडेल आहे जे सिरीज 3 मॅक्स, ते व्हीलचेअर कम्पॅटेबल मॉडेल आहे, आणि क्लायंट जे व्हीलचेअर ड्रिव्हन असणार तर ते इझिली त्या मॉडेलमध्ये त्याच्यात व्हीलचेअर कम्पॅटेबल अँड मॅक्सिमम 4 पॅसेंजर्स कॅन ट्रॅव्हल. आता ही आता जी लिफ्ट आहे, तर मग आता सगळ्यांना बघितल्यानंतर आता एक 10-20 रुपयाला मिळणारी तर नाही, प्राइसिंग तरी खूप असू शकते. आणि माझ्या जे ऑडियन्स आहेत ज्यांना मी जी माहिती देते, तर मोस्टली त्यांचं क्वेश्चन असतं कमेंट सेक्शनमध्ये की प्राइस काय आहे, प्राइस डिफर आहे का किंवा कशा गोष्टी आहेत, प्राइसिंगच्या बाबतीत काय, तर तुम्ही काय सांगाल, म्हणजे किती प्राइसला वगैरे हे येऊ शकतं? बघा मॅडम, सिम्पल आहे, कोणती गोष्ट तुमच्यासाठी सेफ, क्वालिटी, एनहान्स्ड सेफ्टी, हे सर्व कॅल्क्युलेट केल्यानंतर जे प्राइस तुम्ही डिराईव्ह करता त्याच्या बेसिसवर तुम्ही ठरवू शकता की ऍक्च्युअल लिफ्ट तुम्हाला काय पाहिजे घरासाठी. जेव्हा आपण एअर ड्रिव्हन टेक्नॉलॉजी म्हणतो तर त्याच्यात कॉम्पोनेंट्स तुम्हाला काही खर्चदायक कॉम्पोनेंट्स आहेत नाही, जे तुम्हाला 10-15 वर्षानंतर नॉर्मल एलिव्हेटरमध्ये तुम्ही कम्पेअर करणार तर तुम्हाला येईल. आपली लिफ्ट कस्टमायझेबल लिफ्ट आहे. ओके, सो 1 मीटर मॉडेल असो किंवा 1.4 मीटर मॉडेल असो इन डायमीटर, दोघांचे प्राइसिंग बेस्ड ऑन आपली साईट, कारण G+1 आहे का G+3 आहे मॅक्स जे आपण जाऊ शकतो 4 स्टॉप्स, त्याच्या हाईटच्या प्रमाणे त्याची प्राइसिंग ठरवली जाते. आपले बेसिक स्टँडर्ड प्राइसिंग आपल्या वेबसाईट वर अवेलेबल आहे, आपले क्लायंट्स किंवा जे आपले जाणीव घ्यायला हवी आहे त्यांना आपल्या वेबसाईट वर प्राइसेस भेटले जाईल, पण ते आपले प्राइसेस एक्सक्लुडिंग GST. तर मात्र हे एवढ्या डायमीटर मध्ये मला तर दिसत आहे, पण हे एवढी मोठी गोष्ट घेण्याची काही घरात तयार करता येण्यासारखी नाहीये, तर मग याचं डिलिव्हरी तुम्ही कसं करता आणि डिलिव्हरी केल्यानंतर याचं इन्स्टॉलेशन कसं करता येतं? सिम्पल, आमचं कॉन्सेप्ट साईटवर येऊन काही मॅन्युफॅक्चरिंग, कटिंग, सिव्हिल वर्क हे आम्ही काही करत नाही. आमचं सिम्पल, जेव्हा तुमचं फ्लोरिंग रेडी असते तिकडनं आमचे टेक्निकल टीम मेजरमेंट घेतात, एक्झॅक्ट लँडिंग हाईट येते फॉर ऑल फ्लोअर्स विच आपण प्लॅन केले आहोत. ही लिफ्ट आमच्या फॅक्टरीमध्ये चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चर होऊन घरात ऍट द लास्ट स्टेज, जेव्हा तुमचं फर्निचर येण्याची वेळ असते आणि आपली लिफ्ट लागण्याची वेळ असते, तेवढ्यात आपली लिफ्ट येऊन इन्स्टॉल होते. आपली एकच लिफ्ट आहे इन द कंट्री जे G+3 मॅक्स टू मॅक्स 1-1.5 दिवसात आपण इन्स्टॉल करू शकतो.
ओके, पण आता समजा आता घरी येतं म्हटलं दरवाजे छोटे असतात, मग ते आणतात कसे आतमध्ये? सुंदर प्रश्न मॅडम, एकदम सुंदर प्रश्न. आमचं लिफ्टचं पॅकिंग, डिलिव्हरी पॅकिंग तुम्ही पाहणार एवढी ऑर्गनाइज्ड आहे की हे सर्व ऍज अ लेगो, जे आपलं लहानपणी खेळताना जे लेगो सिटी, लेगो सिटी जसं कॉम्पोनंट असतात तसे ते मॅक्स टू मॅक्स 5x5 feet बॉक्स मध्ये रेडी होऊन येते. जी प्लस 3 असेल तर 2 बॉक्स किंवा 3 बॉक्स लागतात, ते आपल्या नॉर्मल घराच्या आत येताना इझिली येतं. कारण हे टेक्निकल व्हिजिट जेव्हा आमची असते ते फक्त फ्लोअर मेजरमेंट नाही घेत, घरात आत कसं शिरणार आपले लिफ्ट बॉक्स हे सर्व त्याची जाणीव घेऊनच आपण क्लायंटला सोल्युशन. म्हणजे मी बघितल्यानंतर आलं की हे तर इतकं मोठं आहे, हे घरामध्ये येणार कसं? कारण माझ्या डोक्यात असं वाटलं की हे सगळं तसं साचाच उचलून आणत असतील की काय? नाही, पूर्ण साचा नाही. आपलं हे नॉकडाऊन, कम्प्लीट नॉकडाऊन युनिट कॉन्सेप्ट असतो. हे रेडी आमच्या फॅक्टरीमध्ये होतं, इथे येऊन जसं मी तुम्हाला सांगितलं बॉक्स मध्ये ऍज अ लेगो सेट व्हायला. मग मला अजून एक वाटतं की समजा आता कसं असतं की फ्लोअर असतात आपल्या घरी मोस्टली, आता इथे जसं आहे तसं ओपन स्पेस तरी नसणारच, मग फ्लोअर असतानाच वरच्या फ्लोअर मध्ये एखाद्या कटिंग तरी करावं लागेल फ्लोअरचं, तर ते पण आधी करून घ्यावं लागतं की बाकी गोष्टी तुम्ही मेजरमेंट करून घेऊन सांगता की एवढं तुम्हाला करावं लागेल म्हणून? जसं तुमचा प्रश्न मी समजतोय, ते वरचं स्लॅब असेल आणि आपल्याला आज समजा लिफ्ट लावायची आहे बेस फ्लोअर टू फर्स्ट फ्लोअरला कनेक्ट किंवा त्याच्या वरच्या फ्लोअरला कनेक्ट करायला, तर सिम्पल आहे. आजच्या तारखेला डायमंड कटिंग टेक्नॉलॉजी युज केली जाते, त्याच्यात हॅमरिंग इफेक्ट नसतो. ओके, तर ते कोर स्ट्रेंथ ऑफ द बिल्डिंगला टच होत नाही. ओके, जस्ट लाईक कटिंग अ केक तसं ते डायमंड कटिंग टेक्नॉलॉजी असतं, फक्त कट करणार ते तेवढ्या डायमीटरने. ऍब्सोल्युटली. आणि आमची टेक्निकल टीम लोकेटर लावून डायमेन्शन दिले जातात मार्किंग, आणि त्याच्यानंतर तुमचं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्याला कट करतो. ओके, आता हे एवढं क्युरिओसिटी वाढले मला की मला आतमध्ये जाऊन बघायचंय हे की कसं म्हणजे वर्क करतं. आणि ऍक्च्युअलमध्ये कसं एअर ड्रिव्हन टेक्नॉलॉजी बोलला तुम्ही, तर ते मला बघायचं की व्हॅक्युमचं काय प्रेशर किंवा आपल्याला थोडं काय बाकीच्या एलिव्हेटरमध्ये थोडं गुदमरल्यासारखं वाटतं, सफोकेशन होतं, ते तर मला फोबिया आहे, मी लिफ्टमध्ये प्रेफर करत नाही जास्त, पण यामध्ये मला बघायला आवडेल की नेमकं कसं आहे. क्लॉस्ट्रोफोबिया हा खूप महत्वाचा प्रश्न. बरोबर, जेवढा माणूस वयस्कर होतो त्यांना ते भीती वाढते. हो, म्हणून आम्ही पॉलीकार्बोनेट 360 degree पॅनोरॉमिक व्ह्यू हे सर्व कॉन्सेप्ट अप्लाय केलेत लुकिंग आमच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर. ओके, तर मॅडम प्लीज आमची लिफ्ट तुम्ही एक्सपिरियन्स करा आणि तुम्हाला ह्याची नक्की भीती जाते का बघते. आता मला लिफ्टमध्ये जायचं आहे तर माझ्यासोबत असणार आहेत आणि गेल्यानंतर आता बघू, मला तर क्युरिओसिटी जास्त आहे कारण पहिल्यांदाच मी अशा कुठल्या तरी लिफ्टमध्ये ट्रॅव्हल करते, बघू कसा एक्सपिरियन्स येतो. आमचे 5 layers ऑफ सेफ्टी तुम्हाला जे म्हणालो जे लिफ्ट सर्टिफाईड आहे त्या संदर्भात, सर्वात मोठी गोष्ट वाईल्ड वर जाताना लाईट गेली लिफ्ट स्वतः डिसेंड होऊन ग्राउंड फ्लोअरला येईल. ओके, दॅट इज वन पार्ट ऑफ आवर सेफ्टी.
ओके, म्हणजे डोअर पण आपल्याला ओपन होऊ शकतो तेव्हा. लिफ्ट जेव्हा ज्या फ्लोरला लँड होते तेव्हा तो लँडेड फ्लोरचा डोर ओपन होईल. ओके, म्हणजे माझ्या डोक्यात ते आलं की अचानक इलेक्ट्रिसिटी गेली आणि तो माणूस वरच स्टक झाला. हे होतच आपल्या नॉर्मल तेव्हा. तर आपल्या ह्या गोष्टीसाठी लिफ्ट फारच सेफ आहे. आता इथे जसं नॉर्मल लिफ्टला कसं वजनाची क्षमता असते तसं मग ह्या लिफ्टला काही अशी क्षमता आहे का किती वजन वगैरे पेलवू शकतो? नक्कीच. खूप कमी लोकांना माहित आहे होम लिफ्टचं वेट कॅरिंग कपॅसिटीचं डेफिनेशन. कोणती पण लिफ्ट 206 किलोग्रॅम्सच्या वर आणि 240-250 किलोग्रॅम्सच्या आत असली पाहिजे फॉर अ होम लिफ्ट इन्स्टॉलेशनसाठी. आपली ही लिफ्ट जी 3.3 फीट इन डायामीटर किंवा 1 मीटर इन डायाची जी लिफ्ट आहे त्याचं वेट कॅरिंग कपॅसिटी 210 किलोग्रॅम आणि आपली जी व्हीलचेअर कम्पॅटेबल मॉडेल सिग्नेचर 3 मॅक्स त्याचं मॅक्सिमम कॅरिंग कपॅसिटी 240 किलोग्रॅम. तेवढं तरी कोण नसतं दोघांचं मिळून, पण एवढं वजन होत नाही इन दॅट केस. म्हणजे ते जास्त वेट किंवा काही असेल तर प्रॉब्लेम नाही, तर बाकी नॉर्मल. आम्ही इतर कंपनी सारखे असे नाही आहोत जिथे चारच माणूस उभा राहू शकतो आणि तिथे लिहिलंय 8 माणसाचं कपॅसिटी. तसं आम्ही काही नाही आहे. आम्ही त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही निभावकडे का आले पाहिजे, कारण आम्ही ह्या गोष्टींमध्ये सर्टिफाईड आहोत, त्याचं वेल नॉलेज घेतलेलं आहे. निभाव एकच इंडियामध्ये अशी कंपनी आहे जी एअर ड्रिव्हन टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चर करू शकते कारण ते पेटंट्स आमच्याकडे. ओके, मला तर खूप छान वाटले. असं वाटतं की ठीक आहे, जर आपण एवढं मोठं घर बांधलं इन दॅट केस समजा, तर मग नक्कीच मी विचार करेन. कारण माझ्या सासऱ्यांना थोडासा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, ते तर मस्त निवांत करतील. कारण स्टेअर केस चढायचं म्हटलं तरी पण त्यांना थोडासा इश्यू होतो. असं म्हटलं की सासऱ्यांच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे आणि ही जी लिफ्ट आहे मला तरी आवडली आणि असं कोणालाही आवडू शकते बघितल्यानंतर, आणि त्यांना जर त्यांच्या घरामध्ये हवी असेल तर डिलिव्हरी किती दिवसामध्ये मिळू शकते? पहिली गोष्ट, आपली ही लिफ्ट 1 महिन्यापर्यंत मिनिमम आपल्याला लागतं. ओके, पण त्यासाठी सर्टन रेडी पोझिशन ऑफ द साईट गरजेचं आहे. बरोबर. तर इन केस जसं आपल्या मेडिकल इमर्जन्सी आपल्या फादर इन लॉचं तुम्ही म्हणालात, तर आपण ह्या याच्यात मेजरमेंट समजा रेडी असतील तर आपण 1 महिन्याच्या आत डिलिव्हर करू शकतो. ओके, म्हणजे तुम्ही आधी येऊन ते सगळं बघणार कुठे कुठे काय करायचं आहे त्याच्यानुसार मग ते बनवून 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला मिळू शकते. एक्झॅक्टली. ओके, इन्स्टॉलेशनचं काय, तर आपण म्हटलं की 1 ते 1.5 दिवसामध्ये इन्स्टॉलेशन होऊन जातं. आणि जसं तुम्ही एक महत्वाचा प्रश्न बोललात की तुमच्या फादर इन लॉचा गुडघ्याचा त्रास आहे, तर आपल्या ह्याच्या स्पेसिफिक गोष्टीसाठी आपण अलेक्साला पण इंटिग्रेट केलंय. ओके, आता अलेक्सा तरी जास्तच आहे सगळ्या गोष्टीमध्ये. तुम्ही ऍब्सोल्युटली म्हणजे ह्या गोष्टीवर जे एम्फसिस टाकलायत कारण हे कन्व्हिनियंट झालंय. बरोबर. तर सिम्पल, तुमचे सासरे समजा फर्स्ट फ्लोअर वरनं ग्राउंड फ्लोअरला यायचंय तर ते लिफ्टच्या नॉर्मलमध्ये तुम्ही लिफ्टच्या बाजूला जाऊन थांबणार, लिफ्टला कॉल देणार, लिफ्ट येईल वर. बरोबर. सिम्पल आहे, ते जेव्हापर्यंत कॉल करतात इन्स्टेड ऑफ तिथे जाऊन वेट करण्याशिवाय ते फक्त अलेक्साला इन्स्ट्रक्ट करतील की मला या लिफ्ट या फ्लोअर वर पाहिजे. म्हणजे मी वरच्या फ्लोअर मध्ये असेल समजा माझे सासरे तर ते आणि खालच्या फ्लोअर मध्ये लिफ्ट असेल तर ते सरळ अलेक्साला बोलू शकतात न जाऊन. हे म्हणजे जाणं टॅप करणं त्याच्याशिवाय फक्त अलेक्साला बोल की आपोआप लिफ्ट येईल. आणि हे तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. अलेक्सा ऍक्टिवेट फ्लोअर 1. ओके, जसं मी तुम्हाला म्हणत होतो तुमच्या सासऱ्यांना थांबायची गरज नाहीये, लिफ्ट येत राहील आणि पोहोचून जाऊन आपलं टेन्शन अलेक्साला सांगितल्यानंतर येईल. टेक्नॉलॉजी वाईज वी आर टेक सॅव्ही राईट अलॉंग विथ सेफ्टी. आपल्या म्हणजे सेफ्टी बद्दल मी जेवढं एम्फसाईज करू शकतो ते कमी आहे. बरोबर. मग हे आता एवढं आपण बघितलं, इलेक्ट्रिसिटी जरी फार लागत असेल याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन किती होतं याच्यामध्ये? हेच मोठं प्रश्न आहे कन्व्हेन्शनल एलिव्हेटर टू अ व्हॅक्युम एअर ड्रिव्हन एलिव्हेटर. कन्व्हेन्शनल एलिव्हेटरला 3-phase पॉवर सप्लाय लागते. आपलं हे लिफ्ट फक्त सिंगल फेज पॉवर सप्लायवर चालते. ओके, आणि लिफ्ट जेव्हा ट्रॅव्हल करते अपवर्ड्स तेव्हाच हाफ टन एसी एवढं इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करते. जेव्हा खाली येताना डिसेंट होताना इलेक्ट्रिसिटी बिलकुल कन्झ्युम करत नाही. पण याची गॅरंटी वॉरंटी काय आहे? कारण एखादी गोष्ट आपण घेतोय तर आधी आपण विचारतो याची गॅरंटी काय वॉरंटी काय. आणि दुसरी गोष्ट की एखादी वस्तू आपण जेव्हा घरी घेऊन जातो त्याचा मेंटेनन्स आपल्याला ठेवावा लागतो, तर तो मेंटेनन्स किती रिक्वायर करतो, म्हणजे महिना असेल किंवा वर्ष, तर ह्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या. नक्कीच. एक ब्रँड जेव्हा एक सर्टिफाईड
ज्या हिशोबाने आम्ही एकमेकांना बोलतो जेव्हा आम्ही सर्टिफाईड आहोत, तर जेव्हा सर्टिफिकेट असते तर त्याची काहीतरी एक इम्पॉर्टन्स असतं. बरोबर. तर जसं आम्ही सर्टिफिकेट सर्टिफाईड आहोत, वी आर सर्टिफाईड बाय TUV. ओके. तर वेन वॉरंटी ह्याच्यात आपण जेव्हा बोलतो, फर्स्ट ऑफ ऑल सर्टिफिकेशनला पास करण्यासाठी जेवढे टेस्ट लागतात, कारण ते असंच काही सर्टिफिकेट नाही आहे की तुम्ही घेऊ शकता. बरोबर. तर टोटल कॉम्पोनंट्स स्ट्रेस टेस्ट आणि हे सर्व केल्यानंतर हे सर्टिफिकेट आपल्याला भेटतो. तरी आम्ही याच्यावर लाईफ टाईम वॉरंटी ऑन मोटर अँड व्हॅक्युम सीलवर आपल्या क्लायंट्सला देतो. ओके. तेवढं आम्ही कॉन्फिडेंट आहोत आमच्या प्रोडक्टवर. ओके. मग ते आता मोटर किंवा हे बोललात, मग ते जेव्हा चेंज करायचं असेल किंवा हे या गोष्टी कधी किती दिवसामध्ये वगैरे होतात? आज जर समजा आपण टाकले की हा मोटरचा प्रॉब्लेम किंवा हे, तर ते किती दिवसामध्ये रिझॉल्व्ह करतात? हे बघा, ऑन कॉल बेसिसवर आहे. नॉर्मली आम्ही विदिन 24 आवर्स क्लायंटला सपोर्ट देतो. ओके. आणि आता मेंटेनन्सची जेव्हा गोष्ट येते, कारण आता घर जरी असेल तर आपण दररोज झाडतो, कारण ते क्लीन ठेवावं लागतं, तसंच मेंटेनन्सचं काय? सिम्पल आहे, बिकॉज हे एअर ड्रिव्हन टेक्नॉलॉजी आहे, ह्याच्यात मेंटेनन्सचं काही घेणं देणंच नाही आहे. okay. कारण ह्याच्यात ल्युब्रिकेशन नाही आहे, मेकॅनिकल पार्ट्स नाही आहे, काय वेरेंटेर काही अशी गोष्टच नाही आहे. okay. आणि जे मेन दोन कॉम्पोनंट आहे त्याच्यावर आम्ही तुम्हाला लाईफ टाईम वॉरंटी दिली तर एक क्लायंटला खूप चांगल्या लेवल पर्यंत ती खात्री येते. ओके. ही इज बाईंग द राईट प्रोडक्ट, ही इज इन्व्हेस्टिंग इन द राईट प्रोडक्ट. म्हणजे ऑल सेफ्टी फीचर सगळ्या गोष्टीतून पास झालेली आहे. बरं. मी तर मुंबईचा ऍड्रेस मुंबईमध्ये राहते, त्याच्यामुळे मला बेटर झालं की मी इथे येऊन बघू शकले. आता मुंबईमधल्या लोकांना तरी ओके आहे, पण समजा ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा आपल्या भारतामध्ये किंवा भारताबाहेर सुद्धा, मग ही टेक्नॉलॉजी जाईल कशी किंवा तुम्ही कसं पुरवठा करू शकता या गोष्टींचा? आमचं बिझनेस मुंबई पर्यंत लिमिटेड नाही आहोत. ओके. आम्ही महाराष्ट्रामध्ये, कारण आम्ही महाराष्ट्र आहोत, आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सिम्पल सांगतो, आमचं एक्सपिरियन्स सेंटर मुंबईला आहे, पुण्याला आहे, नागपूरला आहे, आणि इतेक जागी आम्ही अजून रिसर्च करतोय की आम्ही कुठे अजून आणू शकतो. हे फक्त महाराष्ट्राचं बोलतोय. ऑल ओव्हर इंडिया आता आम्ही ऑलमोस्ट 646 लाईव्ह एक्सपिरियन्स सेंटर्स वर आहोत. ओके. अँड ऑलमोस्ट 12 कंट्रीज मध्ये आमचं प्रोडक्ट लिफ्ट एक्सपोर्ट होते. ओके. त्यामुळे आम्ही युरोपियन, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड्स पण फॉलो करतो. दॅट्स वाय आम्ही इंडियातलं नंबर वन होम एलिव्हेटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आणि आमचं विजन आहे की आम्ही बाय December 2024 वर्ल्ड नंबर वन होम एलिव्हेटर कंपनी. आता इतके सगळे फीचर्स आणि हे तुम्ही सांगितलं तर होईलच नक्की. आणि इथे काही रिव्ह्यूज पण आहेत जिथे मी मगापासून वाचत होते, आल्यानंतर सगळ्यांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत आणि स्वतः बघितल्यानंतर पण खात्री पडली की हां, मला जेव्हा वाटेल तेव्हा तर मी नक्कीच बसवून घेईन. प्लस मला अजून एक प्रश्न आहे की लोकांनी निबॉब लिफ्टच का चूज करावं? बघा, सेफ्टी, क्वालिटी आणि ड्युरॅबिलिटी हे कोणती पण गोष्ट तिघं एकत्र भेटली, एखादा प्रोडक्ट खरेदी करतो जेव्हा हे भेटलं तुम्हाला, तर तुम्हाला खात्री होतं की ह्याच्यात तुम्ही जेवढा जेव्हा पण वेळ ट्रॅव्हल करणार किंवा जेव्हा पण ह्याचा वापर करणार तर तुम्ही सेफ असणार. बरोबर. राईट. तर आम्ही जेव्हा सर्टिफाईड होम एलिव्हेटर इंडस्ट्रीमध्ये नंबर वन अँड ओनली वन होम एलिव्हेटरमध्ये आहोत, तर स्वतःच्या जीवेला धोका देण्यासाठी कोणतं तुम्ही नॉन सर्टिफाईड एलिव्हेटरमध्ये जाण्याची इच्छा ठेवणार? कारण ह्या सिम्पल गोष्टीसाठी हे एक प्रश्न आहे. कारण आम्ही आमच्या क्लायंट्सला क्लिअरली सांगतो की सर्टिफाईड होम एलिव्हेटर गरजेचं आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट, निबव बिकॉज आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर आहोत, आम्ही डायरेक्ट कस्टमर डील करतो, आमच्यामध्ये कोणी डीलर मीडिएटर काहीच नाही आहे. म्हणजे एक्स्ट्राच काहीतरी लोक मध्येच डीलर डील करताना काहीतरी कमिशन करणं किंवा ह्या गोष्टी डिरेक्टली तुम्ही कस्टमर आणि जे प्रोव्हायडर आहेत त्यांच्या मध्ये काहीच नाही, म्हणजे डिरेक्टली तुम्ही फेस टू फेस सगळ्या गोष्टी करू शकता. 100% लोक सेल्स सबलेट करतात, आफ्टर सेल्स सबलेट करतात. आम्हाला हे सर्व, जसे इंग्लिश मध्ये म्हणतो, आम्हाला हे सर्व मिकी माऊस बिझनेस समजत नाही. आम्हाला आमच्या क्लायंट्स विश्वास रिलेशनशिप फार महत्वाचं आहे, म्हणून आम्ही आमचं सेल्स डायरेक्ट कस्टमरशी करतो, सर्व्हिस डायरेक्ट कस्टमरशी करतो. जे आमचे सर्व्हिस टेक्निशियन्स पण आहेत, जे आमचे इंटरनॅशनली ट्रेन्ड अँड एव्हरी 6 मंथ्स आम्ही रिफ्रेशर ट्रेनिंग ज्यांना देतो आमच्या टेक्नॉलॉजीवर, दे आर ऑल पार्ट ऑफ निबव ग्रुप ओनली. ओके. तर ही एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे. आणि मला सांगा, सिम्पल, आज तुम्ही लिफ्ट लावली
आणि तुम्हाला 6-8-10 वर्षानंतर ते एक गोष्ट तुम्हाला त्रास दिले जाईल, कारण हे आमचा एक्सपिरियन्स बोलतो. कन्व्हेन्शनल लिफ्टचं जे वेअर अँड टेअर कॉस्ट आहे, आज तुम्हाला एक सोल्युशन भेटला आहे जे तुम्हाला एअर ड्रिव्हन टेक्नॉलॉजीवर विथ वॉरंटी ऑन मोटर अँड व्हॅक्युम सील, जेव्हा एक लाईफ टाईम तुम्हाला एक खात्री आम्ही देतोय, तर का नाही निभाव घ्यायचं तुम्ही? आय होप सो की मी जेवढे प्रश्न विचारले आहेत सरांना तेवढे त्यांची उत्तर, म्हणजे तुमच्या पण मनात तेच प्रश्न असतील, कारण एखादी नवीन गोष्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप सारी क्युरियोसिटी असते, खूप सारे प्रश्न असतात, आणि मला जेवढे प्रश्न वाटले तेवढे मी सरांना विचारले. कारण जेव्हा एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलं म्हटलं ही काय टेक्नॉलॉजी आहे, आणि जसं मी तुम्हाला म्हणते की नवीन काही ना काही गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. आणि जिथे मी आलेले मुलुंड वेस्टचा एरिया आहे, बाकी मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. सर तुम्ही खूप छान पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला दिलात, आणि माझे प्रश्न थोडे जास्त असतात पण तरी सुद्धा तुम्ही अगदी पेशंटली सगळ्या गोष्टी हँडल केल्या. जसं की माझं असं कुठलं तरी मोठं बिठ्ठं घर मी बांधलं तर अशा गोष्टी इन्स्टॉल करायला मी मागे पुढे बघणार नाही. तुमची व्ह्यूअरची आशीर्वाद तुमच्यावर असो, तुम्ही अजून मोठे व्हा. नक्कीच एक सेफ एलिव्हेटर जे निभाव आहे ते आम्हाला इन्स्टॉलेशन करण्याचं भाग द्या, आणि जेव्हा तुम्ही ते युज करताना मॅक्सिमम तुमचे व्हिडिओ आमच्या लिफ्ट मध्ये काढा, हे आमचं सजेशन. जसं तुम्ही एक अजून म्हणालात, आम्ही जे प्रश्नाचे उत्तर दिलो हे फक्त मुंबई नाही, तुम्ही आमच्या कोणत्याही लोकेशनला, मुंबई असो, महाराष्ट्र असो, इंडिया असो किंवा कोणत्याही इंटरनॅशनल लोकेशन्सला तुम्ही असणार, तुम्हाला हेच एक्सपिरियन्स ची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. तर मग मंडळी, आय होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आणि काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सगळे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. ज्यांना कोणाला अशी इन्स्टॉलेशन करून घ्यायचं असेल किंवा नवीन घरामध्ये ज्यांनी कोणी अशा गोष्टी बघत असेल न्यू टेक्नॉलॉजीच्या अनुसार, तर तिथे संपर्क तुम्ही साधू शकता. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. असेच नवीन नवीन व्हिडिओज टेक्नॉलॉजीच्या बाबतीतले असू देत किंवा आपल्या लाईफस्टाईलच्या बाबतीत मी तुमच्याशी शेअर करत राहीनच. आपली हाऊस क्वीन आजचा जो व्हिडिओ आहे हा इथेच सांगतो, परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहीन. तोपर्यंत थँक्यू आणि बाय बाय. जय.